23 सप्टेंबर 2010 मध्ये पेण अर्बन बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आणि रायगडसह मुंबईमध्ये 18 शाखा असणारी 75 वर्ष जुनी बँक आर्थिक दिवाळखोरीत जाऊन 12 वर्ष उलटून गेली. परंतु आजही बँकेचे ठेवीदार पैसे मिळतील या आशेने जगत आहे. परंतु या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यात संघर्ष समिती परकाष्ठा करीत असताना शासकीय अधिकारी व शासन मात्र उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, ठेवीदारांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय हक्कासाठी सोमवारी पेण नगर परिषद समोरील हुतात्मा कोतवाल चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय केळकर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, संघर्ष समिती कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, शोमरे पेणकर, हिमांशु कोठारी, माजी सभापती प्रकाश पाटील, देवा साकोसकर यांच्यासह संघर्ष समिती पदाधिकारी, ठेवीदार, खातेदार उपस्थित होते. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारातील मुख्य आरोपी शिशिर धारकर पेणमध्ये राजरोसपणे फिरत असून लोकांना भूलथापा देण्याचे काम करीत आहे. अशा भ्रष्टाचारी माणसाला अर्बन बँकेच्या पैशासंदर्भात जाब विचारणे गरजेचे आहे. तसेच या लढ्यात पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र एकसंघटित राहून ठेवीदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन रविशेठ पाटील यांनी दिले आहे. आमचे पहिले पैसे दे, गोर गरिबांचे पैसे दे. तू शासन देईल, शासनाचा पुरता प्रश्न आहे, परंतु तू पैसे आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला उग्र आंदोलन करावं लागेल. ज्याला जोपर्यंत आता मला म्हणतो तुम्ही सांगा 10-12 वर्षानंतर आला राजवट फिरतोय, त्याला विषय मला का अक्कल फार कमी आहे. तो जातोय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाचे पाय धरतोय. त्या अण्णाकडूनकडे गेला, अण्णाकडून ऐकते बघा, त्या अण्णाकडून सांगितला पण मागे 30 लाख रुपये आहेत ते पैसे दे, नंतर मग काय बोलायचं ते. मग 30 लाखाला म्हणणं आहे ते पैसे आहेत ते टक्क्यांकडे आहे. आता टक्क्यांशी त्या पैशांची काय संबंध आहे मला तुम्ही सांगा. ह्या ठिकाणी कशी बदमाशगिरी करायची, कसं खोटं बोलायचं आणि खोटं बोलून रिटून कसं द्यायचा, हा एकच उद्देश हा शिशिर धारकरचा आहे. आणि म्हणून ह्याला तसं काही संस्था कामा नये. आपल्याला पुढच्या वेळेला आपला युवरत्न करावी लागेल. 10-10 घराणा ह्याच्या उशीर यावं टाकायचा. पहिले पैसे जमीन दे, काय कर काय कर, आमचे पैसे पहिले. तर आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की यापुढे कायदेशीर मार्गाने व रस्त्यावरची लढाई भविष्यात करावी लागणार असून यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी यापुढे ठेवीदारांसाठी मोठा संघर्ष उभारून पुन्हा एकदा शासनापर्यंत ठेवीदारांच्या तीव्र भावना पोहोचाव्या लागतील असे सांगितले. इतका काळ कष्टात आहोत तर या कष्टाचं निवारण करण्यासाठी तुम्ही काय करता? आणि निश्चितपणे याचं उत्तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही राज्य सरकारनं, केंद्र सरकारनंही दिलं पाहिजे. आमच्याकडे पनवेल तालुक्यामधल्या कर्नाळा बँकेच्या संदर्भामध्ये असाच प्रकार 2019 उघडकीस आला आणि आता जवळपास 15,000 खातेदारांचे 5 लाख रुपयाच्या आतल्या रकमा या इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांना आत्तापर्यंत परत मिळाल्या. आणि जवळपास 357 कोटी रुपये हे 5 लाखाच्या आतमधल्या ठेवी इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून परत मिळायच्या. त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये केलेला कायदा की ज्याच्या आधारे 5 लाखाच्या आतल्या ठेवी या ठेवीदारांना 90 दिवसाच्या आतमध्ये परत दिल्या पाहिजेत हा कायदा केंद्र सरकारनं केला. आणि 1 लाखापर्यंतचं संरक्षण, आधी तर 50,000च होतं, मग ते 1 लाख झालं आणि त्या 1 लाखाचं 5 लाख झालं. आणि त्यामुळे आता तिथल्या अनेक ठेवीदारांना आता हे पैसे प्रत्यक्षरित्या मिळायला सुरुवात देखील झाली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.